टाकून दिलं आम्हाला हे आश्वासनावर बसवलंय आणि पेपरमध्ये आम्हाला आऊट केलंय की तुम्हाला आशा भगिनींना 15,000 तुम्हाला मानधन वाढ केली. पण हे नुसतं फसवे आहे, गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे. आणि आमचा संप 2 महिन्यापासून चालू आहे. आमच्या आशा भगिनी तिकडं मुंबईला 2 महिन्यापासून आझाद मैदानावर उन्हात आंदोलन करीत आहे. त्यांना तिथं ना जेवण ना काही. आणि ह्या एकनाथ शिंदे मोदी सरकार हाय हाय हे सरकारला आता आम्ही मतदान केंद्रावर बहिष्कार टाकणार आहे. आमचा जी अर निघाला पाहिजे, किमान वेतन आमचं 15,000 रुपये लागू झालं पाहिजे, नाहीतर आम्ही काम बंद आंदोलन तर चालूच ठेवणार. आणि पुन्हा आता पोलिओ आला आहे त्यामुळे आम्ही पोलिओवर सुद्धा मात करणार आहोत. कितीही आम्हाला आमच्या आरोग्य केंद्रामधून आधार कार्ड टाका हे काढा ते टाका ही माहिती जरी दिली तर कोणीही अशा नीती माहिती दिली नाही पाहिजे. कारण की हे भूलथापीचं सरकार आहे, आम्हाला नुसतं फसवं आश्वासन देत आहे. आम्ही आज या सरकारचा चपलेने निषेध केला आहे, चपलेने त्यांना हे केलेले आहे, स्वागत केलेलं आहे. हा मनोज जरंगे पाटलांनाही मराठा समाजावर खूप त्यांना म्हणजे आश्वासन दिलं. आज तोही बिचारा एक मराठ्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी किमान अन्न पाण्यासाठी त्याने आंदोलन केलेत. तसेच आमच्या आशा भगिनीनेही एक मनोज जरंगे आपणही हो म्हणून त्यांनी पण तिथं 2 महिन्यापासून मोठ्या संख्येने आंदोलन केले. आणि आम्ही हिशोग तालुक्यामध्ये वारंवार आंदोलन करीत आहोत, तरी त्याची सरकारला जाण नाही. तो बिचारा सलाईन फेकून या देवेंद्र फडणवीसच्या आम्हाला त्यांनाही फसवलंय असं वाटतंय. आम्हालाही वाटतंय आमचं जर समजा वेतन निघालं हे आरक्षण मिळालं तर आमचाही काहीतरी फायदा होईल, फुल ना फुलाची पकडी आम्हाला पण त्याच्यामधून मिळेल. त्यामुळे आमचं या सगळ्या आशा भगिनी आम्ही एकाजुटीने शेवगाव तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने प्रत्येक वेळेस आंदोलन करीत आहोत. किमान हे वेतन मिळालंच पाहिजे.